नमस्कार, आपल्या सर्वांचे द ग्रेट इंडियन चॅनलवरती स्वागत आहे. मराठी साहित्यामध्ये जन्म, विवाह, मृत्यू या संबंधीची गीते आहेत. स्त्रीगीतामध्ये स्त्रीच्या वेदनेचा उद्गार असलेली गीते विशेष लक्षणीय आहेत. स्त्रीच्या वेदनेची कळ किती खोल आहे आणि तिचा परिसर किती व्यापक आहे याची कल्पना अशा गीतामध्ये येते. भारतातील अन्य पारंपरिक स्त्रियाप्रमाणेच मराठी स्त्रियांनाही आपले मन मोकळे करता येईल अशा जागा जवळजवळ नाहीतच. माहेरचे कौतुक सासरी केलेले रुचत नाही आणि सासरचा त्रास माहेरी सांगणे हा मर्यादाभंग ठरतो अशी स्त्री मग जाते कुठे? तर जाते उखळ, मुसळ, पानवठा अशा आपल्या श्रमाशी अभिन्न असलेल्या निर्जीव वस्तूंनाच आपले सखी सवंगडी बनवून त्यांच्यापाशी ती मन मोकळे करण्याचा प्रयत्न करते. जात्याच्या ओव्याची चाल बहुधा शांत आणि संत असते. गाणारीचा आवाज फारसा चढा नसतो कारण दळताना छातीवर ताण पडतो. दळण भरडा असेल तर आवाजाची उंची वाढते, गतिमान चाल येते. दळता कणतानाची गाणी ही स्त्री मनाची भावना असते. स्त्रीचे सारे आयुष्य सासर माहेराशी बांधलेले असते. आई, वडील, बहीण, भाऊ ही जवळची नाती, स्त्री मनातील आईविषयीचा आदर, कन्या जन्माचे कौतुक ही यातून आढळते. लेखा परिस लेख कशान ग झाली उनी, एकाच कुशीतून रत्न आले दोन्ही असा प्रश्नही यातून विचारलेला दिसतो. हा सांस्कृतिक ठेवा जपणे ही आज काळाची गरज आहे. हा चॅनेल म्हणजे आपल्या या परंपरेचा अनमोल ठेवा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न. धन्यवाद.